पहलवान गणेश जत्ता फाइनल पहलवान श्रीमंत भोसले नेतृत्व करता अक्षय शिंदे श्रीमंत भोसले मोड़ेकर सरपंच म्हणून गणेश पाटील सा बजरंग बली सुद्धा साक्षात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ऐका पाहुणे मंडळीने सर्वांना विनंती आहे वरती चला नेतृत्व करत पाहुणे मंडळी आहे क्वार्टर फायनल चालू होतं जुरू डिसिजन आहे रेड अटॅकिंग होता रेड चे चार नंतर ब्लू ने डेंजर केले म्हणून दोन आणि परत रेड वर आला म्हणून एक चार रेड ब्लू टू आणि परत रेड वर जेत्या पलवानांसाठी स्कॉर्पिओ गाडी आहे पलवानांसाठी आणि तानाजी ट्रॅक्टर आहे अमरावती निलंबित ताराच्या पुढच्या गोष्टीसाठी सत्तर किलो ची दुसरी ही सेमीफायनल आपण पाहतोय अकरा क्रमांक एक वरते काय गडबड नाही भरते बरोबर दुसरा कोल्हापूर शहराचा काय गडबड नाही खाली शिद्दा आणि नम्रता त्याच नाव पैलवा चला पुढे थोडं पॅसिव्ह करायचं आणि गणेश जगतापणा चार गुणांची कमाई पहलवान गणेश जगताप यांनी दुहेरी पट काढून कब्जा घेतला आणि भरंदाज मारला किशोर भोसले धाराशिव लाल फुटबॉलला पहिला परत कुस्ती समोरासमोर क्षणा क्षणाला उत्कंठा वाढत चाललेल्या हिमादार हा महाराष्ट्र केसरीचा थर तुफानी कुस्ती चाललेल्या किती शास्त्र शुद्ध लढतायत बघा आणि निमाने बांधलेली कुस्ती काय गडबड नाही करायची काट्याची टक्कर लागलेली आपल्या समोर काय नाही गडबड नाही करायची खाली झटका द्यायचा येतोय खाली हा येतोय खाली काय ना काय नाही हंगा असं काय नाही चिपकून राहायचं
पहलवान गणेश दत्ता यांची सागुणाची कमाई गती म्हणजे प्रगती थांबला तो सपला गती नाही तर अधोगती 30 सेकंदाची विश्रांती स्कोर आहे 86 किलो लाल सेमीफायनल पाच नाशिक रेड कॉस्ट्यूम एकनाथ बेंद्रे सोलापूर विजय पुणे सातारा तोडी स्टोर आणि जोडी चो अशी कुस्ती आपल्या सर्वांच्या साक्षीने 86 किलो गादी बघाच्या या दोन कुस्त्या सेमीफायनलच्या होती विश्रांतीनंतर परत कुस्ती समोरासमोर जबरदस्त पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे राजा भाऊ जाधव उपाध्यक्ष चॅम्पियन संभाजी रक्षे गुलाबराव जाधव असतात उपस्थित आणि विश्वास मानकर देवळाच्या तंगीचे असतात आणि चंद्रकांत सत्कर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पुढील कुस्तीला आपण उपस्थित राहा कुस्ती नुसत्या शरीर बलावर चालत नाही बसला तर मनोबल आत्मबल बुद्धिबल बलाची साथ पाहिजे हा कुस्तीचा 2 मिनिट विल मनगट करायचे मनगट मनगट प्रशांतराव गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियन आपले स्वागत आहे भैया मनगट मनगट करायचे मनगट पण हांगा ये काना काना संपला मनगट धरून मनगट मनगट काना 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 मनगट धरून बरोबर आहे काना काना मनगट करायचे बरोबर आहे काय सुद्धा ना गडबड काना काना खाली जावत झाले काना काना गडबड चल पुढे हा पुढे चलायचं गडबड नाही शांत निस्ता हलवायचं पुढे तुफानी कुस्ती चाला आपल्या सर्वांच्या साक्षीने श्रीमंत भोसले कोल्हापूर लालफी हिंगलिका निर्धारण केलेला तोडी स्तोड बरोबर आहे बरोबर आहे आत फिरायचं आत काना 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 हा हा आठवायला मनगट 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 गडबड नाही गडबड नाही काय शेवटचे मनगट अशी कुस्ती झालं झालं 5 सेकंद भया काना काना गडबड या स्पर्धेसाठी घेतणारे सन्मान्य अभिषेक भैया झाले 2 सेकंद आहेत आणि टायमिंग झालेल्या गोष्टीमध्ये पहलवान गणेश दत्ता माथी आकडा क्रमांक 2 वर
महाराष्ट्र केसरी गटातील संपलेल्या कुस्ती मध्ये गणेश जगताप हिंगोली हॅलो कंट्रोल कंट्रोल फायनल चालू आहे।